करंटली मी इंडियाच्या टॉप ॲडव्हर्टायझिंग एजन्सीबरोबर काम करतोय, विच इज मकल सोक्राती. टू गेट इन मकल सोक्राती, टू अप्लाय इन मकल सोक्राती खूपच अवघड होतं. बट स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंगमध्ये मला जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा खूप बेसिक्स गोष्टींपासून माझी सुरुवात झाली, आणि त्या बेसिक गोष्टींचा मला इंटरव्ह्यूमध्ये प्रिपरेशन करताना आणि मल्टिपल इंटरव्ह्यूचे राऊंड देतानाही मला खूप हेल्प झाली. इंजिनिअरिंग झाल्यानंतर सर्वात मोठा प्रश्न होता की आता पुढे काय करायचं, करिअरमध्ये नेक्स्ट ऑप्शन काय आहे. पुण्यात आल्यानंतर डिजिटल मार्केटिंगची खूप बूम होती त्यावेळेस, आणि तेव्हाच स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंगचं नाव ऐकलं आणि कोर्स जॉईन केला. 2 महिन्याच्या कोर्समध्ये स्टार्टिंग फ्रॉम बेसिक्स ऑफ डिजिटल मार्केटिंग टू ऑल द ॲडव्हान्स लेवल आणि हँड्स ऑन एक्सपिरियन्स भेटला, आणि त्याच वेळेस पुण्यातल्या बऱ्याचशा कंपनींबद्दल पण माहिती भेटली. पुण्यातली माझ्या करिअरमधली पहिली कंपनी म्हणजे WMS India. रोहित सरांनी भरपूर हेल्प केल्यामुळे फर्स्ट कंपनी जॉईन केली WMS India, आणि तिथं स्वीडनच्या भरपूर क्लायंट्स हँडल केले स्टार्टिंग फ्रॉम SEO, आणि त्यानंतर जॉईन केली रिटर्न ऑन वेब. तिथं ऑस्ट्रेलियन आणि US क्लायंट्स हँडल केले इन सोशल मीडिया अँड ई कॉमर्स, सगळे ई कॉमर्स क्लायंट्स होते. तिथं स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंगमध्ये आणि भरपूर कंपनीजमध्ये काम केल्यानंतर बिझनेस आणि कस्टमरबद्दल त्यांच्या बिहेवियरबद्दल ॲनालिसिस कसं करायचं हे शिकायला भेटलं, आणि मेन मार्केटमध्ये प्रेझेन्स कसं क्रिएट करायचं, फ्रॉम Tier 3, Tier 4 सिटीजमध्ये बिझनेसचं ब्रँडिंग कसं करायचं हेही शिकायला भेटलं. करंटली मी इंडियाच्या टॉप ॲडव्हर्टायझिंग एजन्सीबरोबर काम करतोय, विच इज मकल सोक्राती. टू गेट इन मकल सोक्राती, टू अप्लाय इन मकल सोक्राती खूपच अवघड होतं. बट स्कूल ऑफ डिजिटल मार्केटिंगमध्ये मला जेव्हा मी स्टार्ट केलं तेव्हा खूप बेसिक्स गोष्टींपासून माझी सुरुवात झाली, आणि त्या बेसिक गोष्टींचा मला इंटरव्ह्यूमध्ये प्रिपरेशन करताना आणि मल्टिपल इंटरव्ह्यूचे राऊंड देतानाही मला खूप हेल्प झाली. आत्ता मी ॲज अ SBA ॲज अ सिनियर बिझनेस ॲनालिस्ट काम करतो आहे, आणि आत्ता मी भरपूर क्लायंट्सच्या एंगेजमेंटमध्ये आणि त्यांच्या ब्रँडिंगमध्ये प्लस त्यांच्या बिझनेसला ग्रो करण्यासाठी मी त्यांना हेल्प करतो आहे इन युझिंग द मल्टिपल चॅनल्स ऑफ गुगल ॲडव्हर्टायझिंग अँड फेसबुक ॲडव्हर्टायझिंग.